जी प्रतिबंधात्मक उपचार पद्धती आहे तिचं काळाची गरज झालेली आहे. सर मॅडमनी जे काही आता पर्यायी उपचार सांगितले तर विशेषतः हृदयरोग किंवा हृदयवाहिन्यातील जे अडथळे आहेत ज्याला आपण ब्लॉकेज म्हणतो, तर या पर्यायी उपचारांचा नेमका फायदा कसा होतो? आपण बऱ्याच वेळेला बघतो की एखाद्या पेशंटची अँजिओप्लास्टी किंवा बायपास सर्जरी झाल्यानंतर सुद्धा काही वर्षानंतर त्यांना पुन्हा हृदयरोगाचा त्रास होतो किंवा पुन्हा ब्लॉकेजेस तयार होतात किंवा पुन्हा हार्ट अटॅक येऊ शकतो. सो हे का होत असेल, त्याला मुख्य कारण म्हणजे एकदा का ही शस्त्रक्रिया झाली की त्यानंतर भविष्यात जे प्रिव्हेंशन करण्याचे जे स्ट्रॅटेजीज आहेत ते फॉलो केले नाही जात. तसंच काही कन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्स व्यतिरिक्त काही अनकन्व्हेन्शनल रिस्क फॅक्टर्स आहेत, उदाहरणार्थ स्ट्रेस, पोल्युशन, या गोष्टींकरता कुठलेही मेजरेबल पॅरामीटर्स नाही आहेत आणि ते व्यवस्थित कंट्रोल न केल्यामुळे वारंवार हृदयाचा त्रास होत असतो. सो हा त्रास आपल्याला जर टाळायचा असेल किंवा नवीन ब्लॉकेजेस टाळायचे असतील तर त्याकरता सेकंडरी प्रिव्हेंशन स्ट्रॅटेजीज फॉलो करणं फार गरजेचं आहे. तसंच नुसतं औषध घेणं म्हणजे आपलं सगळं काही व्यवस्थित झालं असं नसून त्याबरोबर लाईफस्टाईल मॉडिफिकेशन त्यातला फार महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि अनफॉर्च्युनेटली पेशंट्सना असं वाटतं की माझी अँजिओप्लास्टी झाली म्हणजे मला नवीन हृदय मिळालं आहे, आता मला औषधं घ्यायची गरज नाही, मी पाहिजे ते गोष्टी करू शकतो, तर इकडेच सर्वात मोठी चूक होते. त्यामुळे व्यवस्थित आहार विहार, व्यवस्थित झोपेचं नियंत्रण, स्ट्रेस मॅनेजमेंट, तसेच इतर प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज, ज्याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह थेरपीजमध्ये बरेच प्रकार आहेत, सो या प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजीज जर फॉलो केल्यात तर भविष्यात होणारे नवीन ब्लॉकेजेस टाळणं डेफिनेटली शक्य होऊ शकतं.